यानंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट. सुरुवात करूयात सदावर्तेंच्या घरी. रविवारी दुपारपासून पोलिसांची झाडाझडती जी आहे ती सुरू आहे. घरातील काही कागदपत्रांची पोलिसांनी पाहणी केली. रात्री 9:30 वाजता पोलीस संपूर्ण घराची तपासणी करून परतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात ऑनलाईन मार्गदर्शन केलं आणि यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. कुस्तीमध्ये जर भाजपा उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावरती धाडी टाकेल असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. दरम्यान भाजपनं पाठीत खंजीर खुपसला. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे असं म्हणत कोल्हापुरातील प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसला छुपी मदत केली होती का नाही असा सवालही मुख्यमंत्र्यांनी भाजपला केलाय. शिवसेना समोरून वार करतो, पाठीत वार करण्याची आमची परंपरा नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. कोल्हापुरात उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. निवडणूक लागल्यापासून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत होत्या. प्रचाराच्या शेवटच्या 2 दिवशी हिंदुत्वाचा मुद्दा चांगला सांगला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अखेरच्या दिवशी ऑनलाईन प्रचारसभा घेत भाजपवर निशाणा साधला, तर त्याला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं. तर दुसऱ्या बाजूला दोन्ही बाजूंनी शेवटच्या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची मतंसुद्धा हिंदुत्वाच्या जोरावर भाजपलाच असं म्हणत शिवसेनेला डिवचलं. तर 107वा भाजपचा आमदार कोल्हापुरातून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या 3 वर्षात पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अमरावतीच्या दौऱ्यावरती होते आणि यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केलं. पक्ष बळकट करण्यासाठी 5 जिल्ह्यांमधील कार्यकर्त्यांचं शिबिर घेणार असल्याचं पाटील म्हणाले. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची किंमत चुकती करावी लागेल अशा शब्दात जयंत पाटील यांनी इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विदर्भ दौऱ्यावर होते आणि वर्धा जिल्ह्यातील तळेगाव इथे त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावती इथे डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन त्या ठिकाणी नवीन सभागृहाचं लोकार्पण केलं. तर याच ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण पवारांच्या हस्ते करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा आपण निषेध करतो. एखाद्या ज्येष्ठ नेत्याच्या निवासस्थानावर अशा प्रकारे हल्ला करणं ही चुकीची आणि निषेधार्ह बाब आहे. ही एक प्रकारे लोकशाहीला काळीमा फासणारी घटना असल्याचं मत सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं. सिल्वर ओकवरील हल्ल्याप्रकरणी शिवगिरी बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत हल्ला प्रकरणाचा अहवाल त्यांनी देऊ केलेला आहे. यावेळी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी तसंच विशेष सरकारी वकील प्रदीप खरतही उपस्थित होते. चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका, काही जण जाणीवपूर्वक या भावना भडकवण्याचं काम करतात अशी खंत मुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. सुपे इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यासाठी ते आले होते आणि यावेळी त्यांनी ते वक्तव्य केलं. कोल्हापुरात भाजपचाच विजय होईल असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. तर कोल्हापुरात दहशतीचं वातावरण आहे, लोक भाजपला मत देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच महाविकास आघाडी सरकारनं एकही काम केलं नसल्याची टीका यावेळी त्यांनी केली. शरद पवार जर मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राचं चित्र जरा वेगळं असतं असं मोठं विधान मुख्यमंत्रीपदावरून मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलंय. यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याने आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून धुसफूस तर सुरू नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय. माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा असं मत माजी मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केलेलं आहे. माझ्यावर खोटे आरोप झाल्यामुळे मी स्वतःहून राजीनामा दिला, त्या प्रकरणाची चौकशी झाली असून मुख्यमंत्र्यांनी मला मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही याचा निर्णय घ्यावा असं संजय राठोड यांनी म्हटलं आहे. 12 तारखेला होणाऱ्या ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेने जय्यत तयारी केली. 204 चाकी आणि 1000 दुचाकीस्वारांच्या रॅलीतून राज ठाकरेंचं ठाण्यात जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. ठाण्याच्या वेशीवरून ते थेट सभास्थानापर्यंत ही रॅली काढणार असल्याचं ठाणे मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरेंनी सांगितलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी डी लाईन रोड पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. पुलाच्या कामाला उशीर झाला हे दुर्दैव असल्याचं यावेळी आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
ठाण्यात भाजप शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तरुणांना या पक्षात काम करण्याची संधी मिळते असं मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं. भाजप मुंबई चित्रपट नाट्य आघाडीतर्फे टेलिव्हिजन आणि ओटीटी या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, अमृता फडणवीस, अभिनेते जॅकी श्रॉफ, शिव ठाकरे, अभिनेते आरोह वेलणकर या कार्यक्रमाला उपस्थित होते. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधारा इथे पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला आणि या कारणामुळे शहरामध्ये पुढील 4 दिवस कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून बदलापूरमध्ये तरुणाची हत्या करण्यात आली. तरुणाला बेदम मारहाण करतानाची सीसीटीव्ही दृश्य जी आहेत ती पुढे आलेली आहेत. वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार झाला पण कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही. एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून त्याच्यावरच 2 अज्ञातांनी तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये समोर आली. हा हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आणि हल्ला झालेल्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. उसने दिलेले पैसे मागणे हा एका महिलेच्या जीवावर बेतलेला आहे आणि वारंवार पैसे मागते म्हणून महिलेवर चाकूने वार करून तिची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे हत्या करून आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली दिली. कल्याण पूर्वेच्या शास्त्रीनगर चक्की नाका भागात ही घटना घडली. नालासोपारामध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन परिसरात दुबे तबेल्याजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. परिसरातील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. बदलापुरात धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. इथल्या एका रेस्टॉरंटमध्ये सिद्धांत हा त्यांच्या मित्रांसोबत आला होता आणि यावेळी धक्का लागल्याच्या कारणावरून 5 ते 6 जणांनी त्याला मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नवी मुंबईत तलवारीने केक कापत दहशत माजवण्यात आली आणि याचा व्हिडिओ व्हायरल होताच कामोठे पोलिसांनी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यापैकी 4 जणांना अटक करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात मन्ने राजाराम इथे अल्पवयीन मुलीची हत्या करून मृतदेह जमिनीत पुरणाऱ्या गावातल्या तरुणाला तेलंगणामधून पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमाचं आमिष दाखवून गावातल्या अल्पवयीन युवतीशी संबंध ठेवले, नंतर तिचा गळा दाबून हत्या करून मृतदेह जमिनीत पुरला. मात्र गावातल्या बेवारस कुत्र्यामुळे अतिदुर्गम भागातील हे रहस्यमय कुत्र्याचं प्रकरण उघडकीस आलं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली देगाव इथे जमावाकडून मारहाण आणि घराची नासधूस केल्याप्रकरणी 20 जणांविरुद्ध दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. दापोली तालुक्यातील देगाव इथल्या बौद्धवाडी इथे राहणारे भंगार व्यावसायिक गंगाराम शुक्ला यांना 20 नागरिकांच्या जमावाने मारहाण करून घरातील सामानाची नासधूस केली. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे. जळगावात जामनेर पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 लाखांचा गुटखा जो आहे तो जप्त केला आहे. जामनेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून सुमारे 3.5 लाखांचा गुटखा जप्त केला. मात्र आता त्याचा फायदा घेऊन संशयित पसार झाले. दरम्यान पोलिसांनी गुटखा जप्त करत वाहन पोलीस ठाण्यात आणला आणि चालकासह मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील सोमलवाडा इथे 21 वर्षीय युवकाने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. कृष्ण आतकरी असं मृतकाचं नाव आहे. प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचं समोर आलंय. दरम्यान पुढील तपास पोलीस करत आहेत. बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली. जुन्नरच्या आळेफाटा इथे पोलिसांनी या टोळीला अटक करण्यात त्यांना यश आलं आणि या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 5,55,000 रुपये किमतीचं बिबट्याचे कातडं जे आहे ते हस्तगत करण्यात आलेलं आहे. चंद्रपूरमध्ये एका तरुणीचं धडापासून शिर वेगळं करून तिची हत्या करण्यात आली होती आणि हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आणि या प्रकरणी एका अल्पवयीन मुलीला अटक करण्यात आली आहे. मयत मुलगी या अल्पवयीन मुलीला सतत अपमानित करत होती आणि त्यातूनच ती हत्या झाल्याचं बोललं जात आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात एका पोलीस कर्मचाऱ्यानेच पत्नीसह सासरच्या मंडळीवर चाकूने वार केले. सूरज उगर मुगले
असं संशयित आरोपीचं नाव असून या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू झालाय तर पत्नी आणि सासू गंभीर जखमी झाली आहे. कर्जबाजारी असलेल्या सूरजला सासरच्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने हे कृत्य केल्याचं बोललं जातंय. हिंगोलीत विवाहितेवर अत्याचार करण्यात आला आणि या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने हिंगोली पोलिसांना दिलेत. आरोपींवर कडक कारवाई करून त्याचा अहवाल महिला आयोगाला सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. नांदेडमधल्या दयानंद नगर भागात दत्त मंदिरात चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीतील रक्कम पळवली आणि ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आता सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गौसिया मस्जिदजवळ घराचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आणि या दुर्घटनेत गुलशन सगीर अन्सारी हे जागीच ठार झाले तर सगीर अन्सारी आणि मेहताब अन्सारी हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई इथल्या सायन रुग्णालयात पाठवण्यात आलं. शहरात पार्किंगची अपुरी व्यवस्था असल्याने पार्किंगचा बोजवारा उडालेला आहे. स्टेशन परिसरात असलेल्या वाहन तळाची जागा अपुरी आणि त्यामुळे वाहनचालकांना आपल्या दुचाकी नायलाज असतो. रस्त्याच्या कडेला तर कधी चक्क डिव्हायडरच्या मधोमध पार्क कराव्या लागतात. मात्र यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांचा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर बोरघाटात पती पत्नी दुचाकी स्वारांचा भीषण अपघात झाला. यात पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झालाय. टाटा पॉवर समोरील एका वळणावर सात दिवे दाम्पत्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झालेला आहे. दरम्यान खंडाळा महामार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. आणि आता इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. पश्चिम बंगालच्या आसनसोल भागामध्ये एका भाजप नेत्याच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जितेन चॅटर्जी या भाजप नेत्याच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आला. कर्नाटकातल्या हुबळी भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे शहरातील वाहतूकही काहीशी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. तर ऐन उन्हाळ्यात अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. झारखंडमधील देवघर इथे रोपवेचा अपघात झाला आणि यावेळी 8 जण गंभीर जखमी झाले तर रोपवेच्या या अपघातात रोपवेची संपूर्ण मार्गिकाच खाली कोसळल्याचं पाहायला मिळालं. जवानांनी जखमींना वाचवण्यासाठी बचाव कार्य केलं. उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये संन्यास दिवस साजरा करण्यात आला. यावेळी योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली समूहातर्फे काही स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं होतं. श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये नागरिक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले. प्रचंड मोठा जनसमुदाय एकत्र येत त्यांनी सरकारचा तीव्र निषेध केला तर सरकारविरोधी घोषणा दिल्या. श्रीलंकेतील महागाईचं संकट अत्यंत तीव्र होत असल्यामुळे नागरिकांमधील रोष वाढत जाताना दिसून येतो. श्रीलंकेतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसते आणि श्रीलंका राजधानी कोलंबोमध्ये हजारो संतप्त नागरिक रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं. सरकारच्या विरोधात प्रचंड रोष या नागरिकांमध्ये पाहायला मिळाला. यानंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.